अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपिढीची 110वी वार्षिक सर्वसाधारण सभा आरोप प्रत्यारोपात पार पडली। सत्ताधारी गटाने आपली मनमानी करून सभा संपवल्याचा आरोप विरोधी गटाने केला, तर सत्ताधाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की विरोधकांनी संस्थेची बदनामी केली असल्याने DDR नियमानुसार या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 12 हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर विरोधकांनी ठराव क्रमांक 12 रद्द करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन केले होते। आणि अभ्यासिकाला कुटुंब भरून विद्यार्थी येतात, दिवसभर अभ्यास करत आहेत, त्यांची गरज होती ती आपण सुरू केलेली आहे, त्याचं फळ आपण पाहतोय की कसे चालत आहेत आपले मुलं। आणि एक मुद्दा मी येतात त्या मुद्द्यात त्यांना त्यांचं प्रवतीला बसवलं जाईल, शिकवलं जातं, त्यांना ते जे मार्गदर्शन आहे त्याच्या विषयाचं मार्गदर्शन आपण तिथे ऐकवून त्यांना मार्गदर्शन करतो। ती प्रबोधनातून बुरवायची आपल्याला खूप मोठं करायचं काम त्याचं पुढच्या पंचवर्षीमध्ये आपण करू येते। परत केले जवळजवळ 135 कोटी रुपये आपल्या संस्थेने परत लिहिले, परंतु आपण मर्यादा आणि हा सांभाळत सांभाळत फक्त आपण कोण सांभाळला मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि सर्वसाधारण सभेसाठी जे अहवाल छपाई झाली त्याच्यात 11 लाख रुपयाची बचत या संचालक मंडळाने केली आहे, त्यांचं अभिनंदन आपण करावं। धन्यवाद, थँक्यू। यानंतर मित्र आजच्या 110व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेले सर्व
सभासद बंधू भगिनी आणि मित्रांनो, आजची ही सभा सर्वसाधारण सभा 110, तर या सभेचे वैशिष्ट्य जे काही आम्ही सन 1819 मध्ये आर्थिक व्यवहारांचा जो ताळेबंद केलेला आहे हा आपल्या संस्थेच्या वेबसाईटवरती मी दिला आहे. त्याचबरोबर याच्यातली संपूर्ण माहिती आम्ही अहवाल साप्ताहिकी झडप याच्यामध्ये प्रकाशित केलेला आहे, तो आपणा सर्वांना ज्ञात आहे. आम्ही या अहवालामध्ये आत्ताच बागुल सरांनी ठराव मांडला, या अहवालामध्ये दरवर्षाप्रमाणे आपण अहवाल सफाई करत होतो. आम्ही सर्व संचालक मंडळाने विचार केला की सभासदाचा पैसा वाचला पाहिजे, काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही अहवाल न छापता साप्ताहिकी पेपरातून सर्व अहवाल प्रसिद्ध केला आणि संस्थेचे 11 लाख रुपये आम्ही वाचवले. त्याचबरोबर या वर्षात आम्ही 60% लाभांश देत आहोत. हा लाभांश कमी भरण्याचे कारणही मी आपणास सांगतो की आपल्या संस्थेत ही DDR आणि शासनाच्या नियमानुसार चालते. शासनाने नाम मात्र ठेवी ज्या होत्या त्या ठेवी आपल्याला परत करायला सांगितल्या, त्याच्यामुळे आपल्या संस्थेने जवळजवळ 100 कोटीच्या ठेवी ह्या परत केल्या आहेत, त्यामुळे सुद्धा आपल्या नफ्यावर परिणाम झाला. त्याचबरोबर मागच्या वर्षामध्ये आपल्या सोसायटीचे 17 कर्मचारी सेवानिवृत्त झाले, त्यांनाही त्यांचे फरकाचे पैसे द्यायचे होते. अशा 3-4 कारणांमुळे आणि महानगरपालिकेमध्ये आपले आजही 4.95 कोटी रुपये बाकी आहे महानगरपालिकेत. म्हणून हा सर्वसारासार विचार केला, म्हणून आपला जो झालेला नफा आहे त्याच्यामुळे 1% घट झाली. हा सभासदाचा पैसा कसा वाचेल म्हणून मी सांगितलं मागेच की आम्ही ह्या वर्षी 50 लाखापर्यंत बचत करणार आहोत आणि त्यामध्ये माझे सर्व संचालक मंडळ यामध्ये सर्वांचं सहकार्य आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला गवाही देतो की आम्ही पुढच्या वर्षी 10% लाभांश देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. त्याचबरोबर अनेक अशा योजना आम्ही अंमलात. आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने जमलेल्या सर्व सभासदांचं संस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि विषय पत्रिकेप्रमाणे विषयांना पण आपण सुरुवात करीत आहोत. दस सोसायटी विषय क्रमांक 1. मी राजेंद्र माधव केनारे. विषय क्रमांक 1 दिनांक 5/8/2018 रोजी जळगाव येथे झालेल्या वार्षिक साधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करण्यात आवा असं सुचवतो. विषय क्रमांक दोन. विषय क्रमांक 10
पासपोर्ट नियम दुरुस्ती मंजूर करण्याबाबत विचार करणे. विषय क्रमांक 11, विषय क्रमांक 11 या वार्षिक विषय क्रमांक 11 या वार्षिक सभासदांच्या संपन्न झालेली आहे आणि या सभेमध्ये थोडासा गोंधळ उडालेला होता, तर जे काही विरोधक आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे की त्यांचं काय म्हणणं होतं आणि ते विद्यमान संचालकांनी का ऐकलं नाही. मुळात जर म्हटलं तर आम्ही विरोधक नाही तर एक सर्वसामान्य सभासद होतो. आजपर्यंत बसच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलं नाही. त्यांनी बेनामी संपत्ती अपहाराच्या संदर्भात मे उच्च न्यायालयाने निकाल देऊन देखील अनेक लोकांची अफरातफरच्या संदर्भात चौकशी सुरू आहे. त्या गोष्टीचं शैल्य आमचे संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील यांची 12/2019 या ठिकाणी निकाल लागला आणि त्या निकालच्या अनुषंगाने यांनी ज्या गसच्या माध्यमातून मोठ्या प्रॉपर्ट्या कमवलेल्या आहेत, सभासदांची गेल्या 22 वर्षापासून हे धुळफेक करून सभासदांचा आर्थिक छळ करत आहेत आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सभासदांच्या लढ्यासाठी स्वतःचा पैसा आणि वेळ खर्च करून लढलो आणि ती गोष्ट या लोकांना सहन झाली नाही. सभासदांना वारंवार फसवण्यासाठी यांनी आमचा ठराव क्रमांक 12 या ठिकाणी बेकायदेशीरपणे मंजुरीस ठेवला होता. त्यामुळे तो ठराव सर्व या ठिकाणी परीक्षकाने सुद्धा कोणत्या संचालकाने या वर्षामध्ये किती आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे हे 15/9/2017 पत्र आहे आणि त्या पत्रानुसार यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश आहे 88/1960 अधिनियमानुसार. मात्र या खऱ्यापासून लांब पडून यांना फक्त सत्तेचा माळ झालेला आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांचा माळ जे माझे सर्वसामान्य सभासद सभासद रद्द करण्याच्या संदर्भात यांनी विषय नंबर 12 घेतलेला आहे की आम्ही संस्थेची बदनामी केली आणि संस्थेचं विघातक असे कृत्य केलं. या संदर्भात त्यांनी मीडियावर आज तुम्ही असं असं पाठवलेलं आहे, त्यामुळे तुमचे सभासदत्व रद्द करण्याच्या संदर्भात त्यांनी तो विषय मांडला. परंतु याच्यामध्ये सत्य आणि तथ्यांश असं आहे की या संस्थेमध्ये 50 लाख रुपये बेनामी संपत्ती या नोटाबंदीच्या काळामध्ये ठेवली गेली आणि ज्या व्यक्तीने पैसे ठेवले तो व्यक्ती म्हणतो ते पैसे माझे नाहीत, माझ्या या खाते या बँकेमध्ये या संस्थेमध्ये खातं नाही. आणि मग त्यांनी काय केलं, दुसऱ्याच्या नावाने दुसऱ्याने तत्कालीन चेअरमन यांनी हे पैसे ठेवलेले आहेत असं 2 शाखा अधिकारी आणि व्यवस्थापक यांनी लेखी दिलं आणि मग तो सुद्धा सांगतो की मी सुद्धा ते पैसे काढले नाहीत, ठेवणारा सांगतो मी ठेवले नाही, काढणारा सांगतो मी काढले नाही. पण संस्थेमध्ये सहकार अधिकाऱ्यांनी चौकशी केली की किरण भीमराव यांच्या नावाने 51,78,000 रुपये काढले गेले. मग आम्ही DDRला चौकशीची मागणी केली की संस्थेमध्ये हा 50 लाख आणि त्याच्यावरचं व्याज 1,78,000 हा संस्थेच्या 51,78,000 रुपयाचा पैसा कुठे गेला, हा संस्थेमध्ये यायला पाहिजे. म्हणून आम्ही DDRला चौकशी करावं असे आधीच म्हणजे तक्रारी केल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने या दोघांचे स्टेटमेंट पाहता आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला क्रिमिनल की त्या ठिकाणी यांनी खोटं दस्तावेज करून 50 लाख रुपये ठेवले आणि ते काढून घेतले. त्या संदर्भात न्यायालयाचे हे सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने ज्या संबंधित कोणी या संचालक मंडळाने त्याला पैसे काढायला घालायला खाते उघडायला दर मासिक मीटिंगमध्ये परमिशन दिलेली होती, आम्ही अशी न्यायालयामध्ये मांडणी केली आणि त्यांनी परमिशन दिले. त्याच्यामुळे न्यायालयाने यांच्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात हे बेनामी संपत्तीच्या संदर्भात जे जे काही गुन्हे असतील ते गुन्हे दाखल करण्याचं या संचालकांवर आणि त्याच्याशी संबंधित जे आहेत त्या सर्व दोषींवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पारित केले. तर अँटी करप्शन ब्युरोने यांच्यावर गुन्हे दाखल केले, यांच्या चौकशा सुरू केल्या. यांनी या संस्थेच्या माध्यमाने करोडो रुपये कमवलेले आहेत म्हणून अपसंपदेच्या संदर्भात यांच्या सर्वांच्या चौकशा सुरू आहेत. आणि नोकर भरतीच्या दुसरा विषय आला, नोकर भरतीच्या संदर्भात
यांनी मुलांकडनं 18-18, 20-20 लाख रुपये गोळा केले, आपल्याच नातेवाईकांकडनं अर्ज मागून घेतले, धुळे जिल्ह्याच्या पेपरमध्ये जाहिराती दिली, जळगाव जिल्ह्याच्या वृत्तपत्रामध्ये एकही जाहिरात नसताना आणि स्वतःच्याच मुलांना यांनी नातेवाईकांना नोकरी दिली. 54 जागांचा आकृतीबंध मंजूर असताना जास्तीच्या 63 जागा भरल्या, त्यामुळे यांना तो विषय ज्वाहरी आला आणि यांनी केलेले गैरव्यवहाराचे कृत्य बाहेर निघायला लागल्यामुळे यांनी आमच्या दोघांचे सभासदत्व रद्द करण्याचा या सभेमध्ये विषय घेतला आणि तो सभासदांनी हाणून पाडला. आरोप केलेले होते आतापर्यंत, त्या आरोपाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, तर आपण त्यांना ते माहिती विचारणार आहेत की ते आरोप सत्य आहेत का काय. जे आरोप झालेले होते आता की त्यांनी कोणत्याही प्रकारे संस्थेच्या विरोधात काम नाही केलेलं असं त्यांनी सांगितलं असताना सत्व रद्द करण्यासाठीचा ठराव होता, तर तो मंजूर करण्यात आलेला आहे का. तुम्हाला मी आमच्या साऱ्या गटाच्या वतीने या ठिकाणी आमचे अध्यक्ष मनोज पाटील आणि आमचे विलास आबांदेकर सर्व संचालक मंडळ तुम्हाला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने जो 12 विषय आम्ही घेतला होता तो काही आम्हाला जाणून बुजून घ्यायचा आमचा विषय नाही. ही कुठेतरी त्यांनी संस्थेची केलेली बदनामी आणि संस्थेला कुठेतरी गालबोट लागावं असं त्यांचं जे वर्तन आहे आणि आमच्या DDR बायोलॉजमध्ये असं म्हटलेलं आहे की कोणी एखाद्या एवढ्या मोठ्या पतसंस्थेच्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्ञात असलेल्या लोकांना की जळगाव जिल्हा पतपिढीच्या माध्यमातून बदनाम झालेला आहे, परंतु जळगाव जिल्हा सरकारी नोकऱ्यांची सहकारी पतपिढी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी कार्य करते आहे आणि अतिशय चांगलं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. 98% आमची वसुली आहे, कामकाज अतिशय सुरळीतपणे झालं. एक छोटंसं तुम्हाला आत्ता आजचं उदाहरण देईल मी की जे आम्ही अहवाल या ठिकाणी छापायचो त्यामध्ये आमचा जो काही प्रशासकीय खर्च व्हायचा त्याची 11 लाखाने आम्ही या ठिकाणी बचत केलेली आहे आजच. म्हणजे अनेक उदाहरणं आम्ही तुम्हाला सांगू शकतो आणि त्या माध्यमातून लोक सहकारकडे या ठिकाणी काम करतो आहे आणि म्हणून त्यांच्याविषयी आमचं काही आकर्ष नाही, परंतु व्हॉट्सअप आणि जे काही सायबर ज्या गोष्टी आहेत त्या माध्यमातून त्यांनी संस्थेची बदनामी केली आणि त्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं की आज 40,000 सभासद आमचे आमच्यावर विश्वास ठेवून सगळं आमचं कार्य चालू आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं विश्वासाने काम चालतो आहे, तरी देखील एखाद्या व्यक्तीला काही वाईट हेतूनही जर अशा गोष्टी ते मांडत असतील तर त्याची दखल कुठेतरी कार्यकारी मंडळ आणि साऱ्याच सभासदांच्या माध्यमातून ही मागणी झाली की हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण त्यांनी आमच्याकडे तक्रारी अर्ज देखील केल्या, त्यांच्या DDR मार्फत आम्ही चौकशा पूर्ण केल्या आणि त्यांचं समाधान जर त्याच्या माध्यमातून होत नाही तर मला सांगा एखादा सभासद आज येऊन, मी सांगतो मी संचालक म्हणून 15व्या वर्षामध्ये आहे सर, परंतु एवढ्या मोठ्या पतसंस्थेचं मी काहीच करू शकत नाही, कारण ती सगळ्या आमच्या सभासद बंधुभगिनीची एक कामधेनू आहे आणि त्या माध्यमातून जर एवढी मोठी संस्था बदनाम होत असेल तर असे निर्णय कुठेतरी सभासदांच्याच मागणीतून आमचे अध्यक्ष महोदय आणि आमच्या सर्व गटाने ठरवलं की कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि ही बदनामी संस्थेची जर थांबली तर भविष्यामध्ये एक चांगले अजून आम्हाला निर्णय घेता येतील आणि ही संस्था आज 110 सर्वसाधारण सभा आम्ही पार पाडलेली आहे, तर भविष्यामध्ये 1000 वर्षापर्यंत ही सभा म्हणजे पतपिढी टिकणार आहे, तर त्याच्या एखाद्या व्यक्तीने काहीतरी वाईट हेतूने काही करावं असा हा मुद्दा आहे, म्हणून हा विषय या ठिकाणी चर्चेला आलेला होता आणि तो आपण बघितलं की सर्वानुमते आणि आवाजी मतदानाने या ठिकाणी तो पारित झालेला आहे, जो काही त्या सभेमधला विषय. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जे कलम आहे 35 त्यामध्ये एखाद्या सभासदाने संस्थेच्या विरुद्ध काही म्हणजे संस्था ही एवढी मोठी असल्यानंतर तुम्हाला काय जे मांडायचं आहे संचालक मंडळापुढे तुम्ही मांडू शकता, डिपार्टमेंटकडे मांडू शकता, सहकार खात्याकडे मांडू शकतात, पण त्यांनी काही काही गोष्टी अशा मांडल्या का त्या झालेल्याच नव्हत्या. उदाहरणार्थ नोकर भरती असेल, काही दुसरे मॅटर असतील, त्यांनी हायकोर्टात गेले, सहकार खात्याने चौकशा केल्या, त्यांना रिपोर्ट दिले, तक्रार अर्जाच्यानुसार रिपोर्ट दिले, त्या रिपोर्टवर त्यांचं समाधान झालं नाही, त्याच्यानंतर ते हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, तिथेही त्यांच्या याचिका खारिज झालेल्या होत्या. एवढं करूनही त्यांची जी बदनामी होती, वृत्तपत्र असतील, समाज माध्यम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यामार्फत ते संचालक मंडळ किंवा सभासदांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत होते आणि अशाने काय जळगाव जिल्हा 2007 पतसंस्था ज्या आहेत त्या पतसंस्था डब घाईला अशाच काही लोकांमुळे गेलेल्या आहेत. चांगल्याही संस्था डब घाईला गेल्या. आज सामान्य ठेवीदार वनवन फिरत आहे, काही ठेवीदारांच्या ठेवी मिळत नाही. आज आमच्याकडे 250 कोटी ठेवी आहेत, या ठेवींना कुठेतरी गालबोट लागू नये म्हणून सर्व काही सभासदांनी संस्थेकडे तक्रारी केल्यानंतर संचालक मंडळाने त्यांचं असं म्हणणंही होतं की आम्हाला बोलण्यासाठी चान्स आज देणार होते पण दिला गेला नाही. हे बघा, त्यांना रिजिस्टर कायद्यानुसार 1 महिना अगोदर नोटीस दिलेली होती, त्या नोटीसचं त्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे आणि आजही त्यांना आम्ही सर्व सभासदांपुढे त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिलेली होती, पण त्यांनी जे
गैरमार्ग केला, जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, ते आमची लोकसहकार गटाची पार्टी मीटिंग चालू असताना ज्या टोप्या घालून आले, जुनी पेन्शन मिळण्याचं त्यांना हे फोरम नव्हतं, हे व्यासपीठ त्यांचं जुनी पेन्शन व्यासपीठ त्यांना जर विरोध करायचा होता, अजेंडानुसार जे विषय होते, संस्थेचे विषय होते, जुनी पेन्शन हा सरकारचा विषय आहे, जुनी पेन्शन कोणाला द्यायची नाही द्यायची हा सरकारचा विषय, हा तो विषय इथं येत नाही, त्या टोप्या घालून आणि त्यांनी 12व्या नंबरला विषयाला विरोध असं करून हे केलं, त्यांनी जर सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने सर्व सभासद समोर होते, त्यांनी मांडलं असतं, गोंधळ झाला नसतं तर जे सर्व सभासद आहेत त्यांनी ठरवलं असतं यांचा सभासद होतं रद्द करावं की ठेवावं, हे सर्व जे सभासदांवर असतं, संचालकाचा यात काही नाही, आणि आपण बघितलेलं आहे जे सभासद सभागृहामध्ये सभासद हजर होते त्यांनी आवाजी मतदानाने बहुमतदाने हा ठराव पारित केलेला आहे, त्यामुळे आता पुढील जी कारवाई आहे ती सरकार घातल्याच्या अनुमानानुसार होईल। आणि संस्थेच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील आहात, त्याबद्दल आपण काय म्हणतो? आमची ही 110वी वार्षिक सहसभा होती, त्याच्या अगोदर आम्ही लोकसहकार गटाने ज्यावेळेस आम्ही व्यवस्थापनावर आलो त्यावेळेस विचार केला की आपल्या कार्यकाळामध्ये सभासदांचं हित जोपासलं पाहिजे आणि संस्थेला कुठेतरी पैशांची बचत झाली पाहिजे, म्हणून सर्वात पहिल्यांदा आम्ही जे अहवाल आम्ही दरवर्षी छापत होतो याला बरेच पैसे खर्च होत होते, आमच्या पूर्ण लोकसहकार गटाने विचार केला आणि आम्ही अहवाल छापण्याऐवजी झडप नावाचं जे साप्ताहिकी आहे त्यातून अहवाल प्रकाशित केला, त्या अहवाल प्रकाशनामुळे आमचे जवळजवळ 11 लाख रुपये बचत झालेली आहे। ही बचत म्हणजे काही संचालक मंडळाची नाही, ही बचत म्हणजे सभासदांची बचत आहे, आणि असं आम्ही विचार करतो की आमच्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही कमीत कमी 50 लाख रुपये तरी सभासदांची बचत केली गेली पाहिजे आणि सभासदांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना आम्ही अंमलात आणत आहोत। आता तुम्ही बघितलं की जे मयत सभासद आहेत त्यांचं जामिनकीचं कर्ज माफ होतं आणि दुसऱ्या कर्जामध्ये 1 लाख रुपये आम्ही त्यांना सूट देत होतो, त्याच्यातसुद्धा आम्ही वाढ करून ते 1.5 लाखावरती नेलेलं आहे। त्याचबरोबर जिजामाता कन्यादान योजना आहे, त्यामध्ये 2 मुलींवरती शस्त्रक्रिया केलेल्या आमच्या बहिणी सभासदाला आम्ही पूर्वी 15,000 रुपये देत होतो त्यांच्या मुलींसाठी, तर आम्ही ते 15,000 वरून 25,000 केलं की जेणेकरून त्या मुलींच्या लग्नाला हातभार लागावा म्हणून आम्ही त्यांना 12,500 दामदुपटीच्या पावत्या देत असतो, 18 वर्षापर्यंत देत असतो। त्याचबरोबर जे आमचे सभासद आहेत त्यांचा जनता अपघात विमा हा पूर्वी 1 लाखाचा होता, तो आम्ही 1 लाखावरून 3 लाखापर्यंत केला की जेणेकरून एखादा आमचा बंधू मयत झाला तर त्याच्या जामीनदारांना त्याच्या कर्जाचा बोजा त्यांच्या नावावर पडू नये, त्यासाठी आम्ही तो विमा 3 लाखाचा केला की जेणेकरून त्या 3 लाखामध्ये त्यांनी जर घेतलेलं कर्ज असेल तर ते जमा होईल आणि नाही तर उरलेले पैसे त्याच्या कुटुंबाला त्या मिळतील, म्हणून आम्ही 1 लाखावरून 3 लाखाचा विमा हा घेतलेला आहे। आम्ही जेवढेही निर्णय घेतले, DCPS धारक असतील, आमचे अपंग बांधव असतील, या सर्वांसाठी योग्य असे निर्णय आम्ही घेतलेले आहेत की जेणेकरून आमचा सभासद जो आहे तो खुश राहावा, आनंदी राहावा आणि त्याला जे आणखी आमचं वर्गणीवरील व्याज आहे ते सहामाही आकारलं जातं, त्याच्यातसुद्धा आम्ही ते तिमाही आकारण्याची पद्धत अंमलात आणलेली आहे की जेणेकरून त्यामध्ये सुद्धा आमच्या सभासदांना जवळजवळ 57 लाखाचा फायदा होणार आहे। अशा प्रकारे आम्ही सभासदांची हिताची निर्णय घेत आहोत, त्याच्यामुळे सभासद खुश, आम्ही खुश, म्हणून आम्ही सभासदांचे या पद्धतीने निर्णय घेत आहोत आणि सभासद आमच्या पाठीशी आहेत, म्हणून त्यांनी आमच्या आजच्या सभेमध्ये जेवढेही आम्ही विषय ठेवलेले होते ते वाजवी मतांनी त्यांनी पारित केलेले। थोडाफार गोंधळ देखील या ठिकाणी झालेला आहे आणि सभासदांच्या हितासाठी संस्थेने निर्णय घेतलेले आहे असं संचालक मंडळाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅमेरामन सचिन माळीसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।